शिवसेना आणि मनसे एकमेकांचे हाडवैरी. मात्र जेव्हा जनतेचा पैसा वाढण्याची वेळ येते तेव्हा हेच हाडवैरी एकमेकांशी कसं बार्गेनिंग करतात ते पहा. मी विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच हे करून नोंद आहे ना. आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत. मी आता तुला दोन बोलली होती ना पक्षासाठी, मग आता फायनल बोलते तीन देते. पाच करा मॅडम, जाऊन द्या आता पाच करा. अहो काय कुठे उरेल कुठे, माझ्याकडे उरेल मॅडम पाच करा तुम्ही. आता ऐका, आता एवढे आपल्याला रिलेशन चांगले ठेवायचे म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन करते. महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसे गटनेते संदीप देशपांडे यांचं हे संभाषण. महापौर विशेष विकास निधी म्हणून 100 कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र महापौरांनी या निधी वाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेनं केलाय. केवळ महापौरच नव्हे तर मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे आणि नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनीही कंत्राटदारांच्या माध्यमातून विकास निधी मिळवल्याचा उल्लेख या संभाषणात आहे. ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांचे पण लेटर्स आलेले आहेत सगळ्यांचे, पण ते केवळ तुझ्या शब्दा खातीर बोलले नसतील माझ्याशी. आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना, मामांचं नंतर हे पण आहे इथं वैष्णवी सरकारी आहे, तिथं पण मला वाटतं आलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर थ्रू आले वाटतं तिथं तिथं कामाकडे आहे. मी मामांना 3 आणि हिला 6 दिलाय ना वैष्णवीला. नाही 6 नाही दिलेले आहेत, एक मिनिट हा जरा. हॅलो. हा मॅडम, सरफळे 2 आहेत. या संपूर्ण प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली आहे. मी त्यांच्याशी फोनवर संभाषण केलं या संदर्भातलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काही कॉन्ट्रॅक्टर मला अप्रोच झालेले आहेत म्हणून मी या नगरसेवकांना निधी देते. अशा प्रकारे वागणं महापौरांसारख्या व्यक्तीने हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे आवाज उठवण्याचा हा आम्ही केलेला प्रयत्न. आज आम्ही आता अँटी करप्शन ब्युरोकडे 2 दिवसापूर्वी त्याची तक्रार दाखल केली, आता त्यांनी कॉल घ्यायचा काय करायचं. महापौर आणि स्वपक्षीय विरोधक अशा दोघांनाही मनसेच्या गटनेत्यांनी एकाच दगडात टिपलाय. अलीकडेच लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या महापौरांना अटक करण्यात आली. आता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंबईच्या महापौरही अडचणीत आले आहेत. दिनेश दुखंडे आणि देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.